सव्वीस जानेवारी रोजी परभणी ते परतूर रेल्वे मार्गावर तपोवन एक्सप्रेस मध्ये अचानक हृदयविकाराचा त्रास होऊन बेशुद्ध पडलेल्या सहप्रवासी महिलेस हिंगोलीच्या महाजन बंधूंनी प्रसंगावधान राखून जीवनदान दिले सीपीआर मध्ये महिलेच्या छातीवर सुमारे दहा ते बारा मिनिट दाब देऊन त्यांचा श्वास मोकळा केला आणि तिची हृदयक्रियाही सुरू झाली शिवाय प्राथमिक उपचारासाठी लागणारी औषधही त्यांनी दिली ज्यानंतर जालना येथे महिलेला तिच्या नातेवाईकांच्या हवाली करण्यात आले याबाबत अधिक माहिती अशी की हिंगोली येथील व्यापारी विजय महाजन व त्यांचे बंधू किशोर महाजन हे बुधवारी सकाळी साडे अकरा वाजता परभणी येथून नाशिक येथे जाण्यासाठी तपोवन एक्सप्रेसमध्ये बसले होते यावेळी बोगी क्रमांक डी टूमध्ये एक सहप्रवासी महिला तिच्या मतिमंद मुलगा व भाचीसोबत प्रवास करीत होती सदर रेल्वे परभणी येथून निघाल्यानंतर सदर महिलेस अचानक छातीत त्रास जाणवू लागला काही वेळातच त्या बेशुद्ध पडल्या आणि त्यांच्या संपूर्ण अंगाला घाम सुटला या परिस्थितीत इतर प्रवासी मात्र मदतीसाठी एकमेकांना विचारू लागले मात्र प्रत्यक्ष मदतीसाठी कोणीही आले नाही दरम्यान बोगीमध्ये झालेली गर्दी पाहण्यासाठी विजय महाजन व किशोर महाजन तेथे गेले असता दायमा नावाची एक महिला निपचित पडल्याचे दिसून आले त्यांची हृदयक्रिया बंद पडत असल्याचे त्यांना दिसून आले यावेळी विजय महाजन यांनी एक क्षणाचाही विलंब न लावता महिलेच्या छातीवर दोन्ही हाताने दाब देऊन त्यांच्या हृदयाला पंपिंग केले असता सुमारे दहा ते बारा मिनिटाच्या प्रयत्नानंतर महिला शुद्धीवर आली त्यानंतर किशोर महाजन यांच्याकडे असलेली गोळी त्यांना दिल्यावर महिला स्वस्थ झाली यावेळी इतर प्रवाशांनी टाळ्या वाजवून महाजन बंधूंचे अभिनंदन केले त्यानंतर त्यांना जालना येथे त्यांच्या नातेवाईकांच्या हवाली करून रेल्वेतील घडलेला सर्व प्रकार सांगण्यात आला दायमा नामक महिलेसोबतच त्यांच्या नातेवाईकांनीही महाजन बंधूंचे आभार मानले